नमस्कार मित्रांनो किसान ॲग्रो इन्क्युबेटर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आज आपण आलेलो आहोत ठाणे जिल्ह्यातील शहापूर या ठिकाणी तर आनंद सरांच्या फार्म हाऊसवरील बॉयलर आणि गावरान कुक्कुटपालन पाहणार आहोत त्यासोबत काही मसाल्याची झाडे आहेत आणि त्यांचा परिसर याबद्दल आपण आज माहिती थोडक्यात पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि जे मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणारे असेच नवीन व्हिडिओ आपणास पाण्यास मिळतील तर सरांचे हे बॉयलरचे शेड आहे बत्तीस बाय दोनशे पंधराचं शेड आहे ह्याच्यामध्ये टोटली बॉयलरचे पक्षी टाकले जातात पाच हजार पक्षी बॅच हे काढले जातात तर बरेच दिवसापासून सर या व्यवसायामध्ये असल्यामुळे यशस्वीरित्या यांचे कुक्कुटपालन सुरू आहे कोकणामध्ये पण अशा पद्धतीने सरांनी व्यवस्थितरित्या कुक्कुटपालन केलेले आहे आणि याच्यामधील बॉयलरमधील बारकावे शोधून मर कमी होणे आणि बाकीची काळजी घेऊन सरांनी कुक्कुटपालन करत आहेत टोटल हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवरती केलेलं आहे सध्याचा कंपनीचा रेट साडेपाच रुपये आहे आणि वरील ह्याला सत्तावन्न पैसे कमिशन आहे तर इलेक्ट्रिक फिटिंग वगैरे सर इलेक्ट्रिक इंजिनियर असल्यामुळे अतिशय व्यवस्थितरित्या के केलेली आहे अशा पद्धतीने सरांनी व्यवस्थितरित्या कुक्कुटपालन केलेलं आहे तर आपण सरांचा इतरही परिसर पाहूया तर आपण इतरही परिसर पाहूयात तर ही त्यांची छोटीशी नर्सरी आहे जे काय खराब झाडे झालेले आहेत किंवा नवीन काय झाडे लावण्यासाठी त्यांनी घरगुती नर्सरी छोटीशी तयार केलेली आहे पाहू शकता आपण पावसाळ्यामध्ये ही झाडे लावणे योग्य होतील चक्कूची काय झाडे आहेत तर सरांचे आपण गावरान गावरानकोक्कुटपालन पाहूया कशा रीतीने केलेलं आहे चारी बाजूनी सरांनी शेडनेट लावून जाळी लावून व्यवस्थितरित्या पॅक केलेलं आहे हे आहे गावरान कुक्कुटपालन को गावरान कोंबडे आहेत सरांकडे काही त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दोन तीनदा पाणी मारून परिसर थंड केला जातो हा त्यामुळे पक्ष्यांची काळजी योग्यरित्या घेतलेली आहे थंड गावरान कोंबड्यांची पण अशा प्रकारे काही खुडूक कोंबडे बसलेले आहेत आणि ही आहेत आपण आणलेली ब्लॅक ॲस्ट्रलॉपची चिक्स ब्लॅक ॲस्ट्रोलॉपची चिक्स आपण येते वेळेस आणलेले आहेत आपण त्याचबरोबर काही सोनालीची चिक्स सोना आहेत सोनालीची चिक्स अतिशय सुंदर आहेत दिसायला तर सरांना वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेग कोंबड्या पाळण्यास आवड असल्यामुळे हे दोन चिक्स त्यांनी मागवलेले आहेत आपण येतेवेळेस ते आणलेले आहेत चिक्स तर त्याचबरोबर सरांकडे बटेर पालनी आहे बटेर पालनाची आवड असल्यामुळे पन्नास साठ बटेर आहेत त्यांच्याकडे जापनीज बटेर त्यांचेही नियोजन खाद्य व्यवस्थितरित्या हँडल केलेलं आहे जाळी अतिशय बटेरसाठी जाळी मजबूत पॅक जाळी लागते आणि आता हा आहे काळी मिरी काळी मिरीचे काळी मिरीचं वेल आपण मसाल्यामध्ये मा काळी मिरीचा वापर करतो त्याचा हा वेल आहे त्याला काळी मिरी आता सध्या तरी ह्याचं फळ नाही आहे त्याचबरोबर आपण पुढील काही पाहूयात पुढील काही कोकम कोकणामध्ये कोकम कोकमचं हे झाड आहे आणि ह्याचं हे फळ आहे तर डायजेशनसाठी कोकणातील लोक ह्याचा जास्त उपयोग करतात कोकमची कडी कोकमचा सरबत हा केला जातो कोकणी भागात त्यासाठी यांच्याकडे भरपूर कोकमची झाडे आहेत आणि कोकमच्या झाडाला फळही भरपूर भरभरून फळ आलेलं आहे त्याचबरोबर हे आहे काजूची झाडे काही झाडे काजूची आहेत सध्या काजूला फळ नाही हे आहे जमालपत्र तेजपत्ताही म्हणतात तर ह्या झाडापासून दुहेरी उपयोग आहे तर ह्याची पाने आहे ते आपण मसाल्यासाठी ते जमालपत्र म्हणून वापरतो तेजपत्ता आणि ह्याची जी साल आहे ह्या सालीपासून दालचिनी तयार होते साल वाळून दालचिनी तयार होते ही आहे केशर आंब्याची बाग तर दोनशे वीस केशर आंब्याची झाडे आहेत यावर्षी केशर आंब्याला या भागामध्ये फळं लागलेलं लाग नाहीत तुरळक तुरळक आंबे आहेत क्वचित एखाद्या झाडाला दोन चार आंबे राहि लागलेले आहेत काही इस्रायल तंत्रज्ञानाने एक करून लावलेली झाडे आहेत काही तर पाहूयात आपण सरांचा इतरही परिसर ही आहेत फणसाची झाडे भरपूर फणस लागलेले आहेत झाडांना दोन फणसाची झाडे आहेत शंभर ते दोनशे पणच असतील तर सरांनी आपल्याकडे गेल्या वर्षी येऊन फुल्ली ॲटोमॅटिक पन्नास अंडेची मशीन घेतलेली आहे तर सरांनी कोणती अंडी टाकलेली आहेत आपण पाहूयात आतमध्ये तर याच्यामध्ये दिसत आहेत फुल्ली ॲटोमॅटिक मशीन आहे याच्यामध्ये बटेरची अंडी आहेत काही आणि काही प्युअर गावटी कोंबडीची अंडी आहेत याच्यामध्ये तर ही मशीन सरांनी आपल्याकडे गावाकडे येऊन पर्चेस केलेली होती तर आणि मशीन व्यवस्थितरित्या कार्य करत आहे रिझल्टही चांगला मिळत आहे तर आपण काही कामानिमित्त मुंबईला आल्यामुळे हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि फार्महाऊसवरील कुक्कुटपालन कसे वाटले कमेंटमध्ये जरूर कळवा आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद